तर झालं काहीतर असं. तर आज मी खूप दिवसानंतर म्हणजे लगभग म्हणजे माझे पप्पा वारल्यानंतर मी आज घरातून गाडी चालवायला बाहेर निघालो, म्हणजे असं बघायला गेलो तर. आणि मला म्हणजे पहिले एक असं जवळचंच रेंट लागलं, तर मी रेंट ॲक्सेप्ट केलं. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर झालं काय, तर एक काकी होत्या त्यांना फार मदतीची गरज होती. तर असं झालं की मी त्यांना मदत केली, पण ते मदत माझ्यावरच महाग पडली. त्यांना एम्समधून म्हणजे ते पूर्ण पॅरलाइज होते, त्यांना चालायलाच नाही येत होतं. तर झालं काय, त्यांना मी गाडी विचारलं की असं असं आहे, मी बोललो ठीक आहे मी घेतो. पण कसे त्यांना कोणी ॲक्सेप्ट नाही करत होतं, त्यांना ॲम्ब्युलन्स पण भेटत नव्हती. म्हणजे त्यांना घरी यायचं होतं परत एम्स डोंबिवली वेस्टचं जे MIDC हॉस्पिटल आहे तिकडून. तर मी केलं ॲक्सेप्ट बिंदास, आणि मी आणलं त्यांना आणि बोललो चल मदतची गरज आहे त्या काकींना, तर मदत करूया. असं आपण आपलं कोण असतं तर केलंच असतं आपण. तर मी तशीच हेल्प केली त्यांना. तर वॉर्ड बॉयनी केलं काय, तर त्या लोकांनी असं केलं की तो स्ट्रेचर होता, म्हणजे त्यांना उचलं, त्यांना बेडशीटवरूनच असं उचलून जसं आपण कुठल्या ह्याला उचलतो तसं उचलून आतमध्ये टाकलं, सीटवरती पाठी ठेवलेलं. तर त्या वॉर्ड बॉयनी स्ट्रेचरच गाडीच्या आतमध्ये घुसून टाकला, आणि त्याच्यामुळे मला गाडीला पडला फटका. आणि गाडीला असा फटका पडला की तो आता मी काय करू की काय नाही, मला असं काय सुचतच नव्हतं म्हणजे मी काय करू. तर आता माझ्या गाडीला पडला आहे डेंट, आणि तो डेंट जाणार 1200-1300 रुपये तरी लागणार. कलर पण उडाला, स्क्रॅच पण लागले मोठे, एकदम कलरच आतमधून निघाला आणि डेंट. तर मी त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी कन्सल्ट केलं, ते बोलले आम्ही बघू तुला हेल्प करू, आता ते काय आम्हाला माहीत नाही. तर बोलायचं उद्देश काय की आपण कधी कधी मदत करायला जातो आणि ती मदत आपल्यावरच भारी पडते. म्हणून मला म्हणजे असं काय करू जीवनामध्ये मला सुचत नाही, म्हणजे सगळं वाईट तर आता वाईटच घडतं आहे जीवनामध्ये. आणि त्यावरती असं म्हणजे कधी बाहेर निघालो जरा काय घर चालवायचं हे ते, पहिलंच आता डोक्यावर पूर्ण स्ट्रेस आहे आणि वरतून हे असं गोष्टी करतो. तुम्हाला दाखवतो मी कसा डेंट दिलाय. जसं तुम्ही हे बघू शकता, पूर्ण गाडीचा हा भाग माझा आतमध्ये दाबून टाकलाय, आता तो एवढा क्रिस्टल क्लिअर नाही असं तुम्हाला दिसेल आहे बघा. आणि भाईनी इकडे आतमध्ये पण दिला एक डेंट. आता बोलायचं तर बोलायचं काय, हा माझा पूर्ण रबरच काढून टाकला इकडून. आता आपण बोलायचं तर बोलायचं काय, म्हणजे जावा आपण मदत करा लोकांची, पण ती मदत टाईम बघ प्रमाणे करा की तुमची किती, म्हणजे तुमची कुंडली आज खराब आहे का. पहिला तुम्ही सगळ्यात दोष ते सकाळी येतात ना TV त्यांचं की तुमची रास आज अशी आहे, तुमची रास आज तशी आहे, ते सगळं ऐकून या. माझं वाटतं आजचा माझा दिवस खराब आहे म्हणून आज तर काय, म्हणजे आता माझं असं वाटतंय ना का ते हे केलं परत गाडीला. खूप अक्षरशः खूप जगतो आपण सगळे, खूप जगतो की कोणी स्क्रॅच नाही. बघा माणसाने, मी जेव्हा बाईक चालवायचो ना तेव्हा मला गाडीतल्या म्हणजे मी त्यांना बाईक जे कारवाले असेल त्यांना मी कटबट मारायचो. तर ते आज मला कळते की ती माझी किती मोठी चूक होती. आपण बघत नाही, लिटरली आपण लोक बघत नाही. आणि आज मला ती जाणवते की ती किती मोठी माझी चूक आहे की मी असं त्यांना म्हणजे आत्मजीव गाडीच्या बघ त्या जीव कसा धडत कसा वाईस होतो की यार यांनी मला स्क्रॅच मारले असेल नाही. आता एवढं सांभाळून आपण गाडी चालवतो, पण त्या काकांनी म्हणजे एक मला डेंट, म्हणजे त्या काकींमुळे माझ्या गाडीला एक डेंट आला. पण त्या काकींना लिटरली हेल्पची गरज होती म्हणून असंच मान्य करून, म्हणजे मी असं जेव्हा कोणाला गरज पडते तेव्हा मी त्यांना पाहिजे वरती पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये सोडलं असतं. पण जरा ते हे बघत होतं, जरा ते वॉचमॅनने खाली थांबवलेलं मला, नाही तर आणि असं रेकॉर्डिंग करायला नाही आहे. आणि मला करायचं पण नव्हतं, त्यांची फॅमिलीची आता कंडिशन सकाळी त्यांना हे झालं, त्यांचं स्पाईन डॅमेज झाला त्यामुळे ते आता उठू नाही शकत, हलू नाही शकत. आणि वरतून त्यांना ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती, रस्ता होता 4 किलोमीटरचा. तर आता बोलायचं तर बोलायचं काय, आता बघू आता काय होतं पुढे, ते मला कॉल करतात की नाही. तर झालं तर असंच आहे, तर आता बघू आता ते मला कॉल करतील तर, म्हणजे आपण हेल्प तर करायची पण कसं समोरच्याकडनं काय ॲक्सेप्ट नाही करायचं आपण. तर तरी पण ते डेंट लागलं आहे पहिलंच, तर आता क्रायसिस आहे, कंडिशन खराब आहे. परंतु मला माझ्या पप्पांची गाडीमध्ये खूप फार आठवण येते या गाडीमध्ये. त्यांचं म्हणजे त्यांना ही गाडी खूप आवडायची, खूप त्यांना गाडी घ्यायची होती तशी आम्ही गाडी घेतली. आणि ते माझ्यासोबत असायचे, त्यांना बोललो मी कुठे चला फिरायला तर लगेच यायचे. आणि आता मला सकाळपासून माझा दिवस खराब गेला आहे, सकाळ मी बाहेर निघालो, सकाळपासून तसंच चालू आहे. आता विचार करतोय गप्प घरी जायचं, म्हणजे हे माझं हिचं दाखवायचं उद्देश तर काय,
की कुठला जॉब इझी नसतो. हा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल मी गाडी चालवतो काय काय नाही, म्हणजे पैसा हाय पण आणि पैसा नाही पण. कधी कधी तुमचा दिवस चांगला असेल, कधी कधी तुमचा दिवस फार खराब असेल, तसा आज माझा गेलाय. आणि असं काय झालं ना की गाडीला लागलं, गाडी खरचटली, गाडीला कोणी काय केलं, खूप मनापासून खूप दुखतं. तर बोलायचं हे काय, जेव्हा मी बाईक चालवायचो तर ज्यांना कोणला म्हणजे असं झालं असेल कधी काय, मला माहिती कोण मला ओळखणार पण नाही का कोण नाही का, पण सॉरी ज्या लोकांना तर बाय चान्स मी सॉरी. गाडी माझ्या स्वतःची आहे म्हणून मला एवढी काळजी आहे. अगर हीच गाडी मी दुसऱ्या कोणाला दिली तर ते लोक गाडीची वाटच लावून टाकतील, तर ते पण आहे. आणि करू तर करू काय, ग्रॅज्युएशन वरती अक्षरशः दोन दिवस नुसतं, एक दिवस थोडासा पाऊस पडला आणि पूर्ण म्हणजे आता पूर्ण गरमी आहे वरतून. गाडी पण नाही गरमी तेवढी चालवत, आतमध्ये बसणाऱ्यांची म्हणजे पूर्ण हवा टाईट होते. वरतून माझा आयफोन पण हीट होतोय, फोन सगळे फोन माझे हीट होतात. ओव्हर टेम्परेचर ओव्हर हीट येतं. आता ए सी लावून ठेवायला लागते, नाहीतर ते भाडी पण नाही लागत. करणार तर करणार काय माणूस, दिवसच खराब म्हणून चला आता गप्प शानापकून आपण जायचं आपल्या घरी. चला मग आपण आपल्या घरी निघूया. जे आहे आता सध्या तरी डोंबिवली, भांडुपचं तर आपण सोडून दिलं आहे, सध्या तरी भांडुपला नाही जात. मग असं आपण कुठे जाऊया, आता आपण डोंबिवलीला जाऊया. चला, लोक ना मला असे बघतात ना, व्हिडिओ बनवतोय गाडी चालवता चालवता, असे बघतात की मी काय केलंय माहिती नाही त्यांचं, काय घोडे मारलेत. आणि हा इकडे ठाकुरली 90 feet रोड, बाप रे बाप, इकडचे स्पीड ब्रेकर ना म्हणजे डोक्याला ताप येत, डोक्याला ताप अक्षरशः. हे बघा रायडर, ठाकुरली रायडर, हे बघा एक नंबर गाडी. पण थांब रे बाबा, जाऊन दे मला स्टेबिलायझेशन कडे घ्या आयफोनचं, काय पण बोला. काय दिसतंय बघा, शो 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 शो, तर अशा प्रकारे तुम्ही आमच्या गणपती बाप्पाला बघता हा समोर. आणि आम्ही आता चाललोय आपल्या घरच्या दिशेने, तर आपण आता गप्प आपल्या घरच्या दिशेने जाऊया. हा ऍक्च्युली हाय वन वे रस्ता, पण इकडून घुसून टाकायची काय, इकडून ऑप्शनच नाही आहे काय. अजून दुसरं बघा, नशीब खराब असेल ना अनएक्सपेक्टेड रस्त्यावर तुम्हाला हे पण भेटेल, काय बोलतात ट्रॅफिक, जसं आता मला भेटलं इकडे. नशीबच खराब आहे, नशीब आजचा दिवसच माझा खराब. कोणाला ठोकायचं आहे तर ठोका अजून गाडीला, या आई शपथ. बघा डेमोच बघा, तिकडे जायला रस्ताच नाहीये, बघितलं तिकडचं, जिकडे त्या साईडला मला जायचं आहे तिथे रस्ता बंद आहे, रस्ता बनतोय म्हणून रस्ता बंद आहे. घ्या, बघितलं. आता तुम्हीच विचार करा की माझं नशीब किती घाण आहे. नशीबच घाणे बघा. हा इकडे आर्ग्यू करतोय की काय चालू आहे काय चालू आहे, हा टेम्पररी पोलीसमॅन पण नाही सोडत आहे. तर माणसानी करायचं तर करायचं काय, करायचं काय, लोक चला रस्ता बनतोय, करायचं काय माणसानी, करायचं काय. घ्या, घाला गाडी कुठून कुठून कोपच्यातून घालायची तिकडून पण घालायला लागते. घ्या आता कुठे जायचंय, गुगल मॅप, ये माझ्या गुगल मॅप, रस्ता दाखवली मला, नया हूं ये डोंबिवली मी. जसा मोटो ब्लॉगिंग असतो ना तसा आज माझा कारो ब्लॉगिंग चालू आहे, कारो ब्लॉगिंग. आता मला हा रस्ता माहित नाही की मला कुठे नेणार, तर हा गुगल बाई तर मला सांगते की इथून यूटर्न मारा, तुम्हाला अजून कुठला चान्सच नाही, यूटर्न मारा बोलते, मार कुत्र्या यूटर्न, मार कुत्र्या. आता कुठून इथं यूटर्न मारू मी, तिकडे जायला रस्ता नाही, तो तिकडे जायला एकच रस्ता. हा बघ हा बघ हा बघ, घे घे, करायचं काय मित्रा, करून दे जरा मला कारो ब्लॉगिंग कधी करतोय आयुष्यात.
अरे गणपती बाप्पा अजून काय काय करवणार आहेस रे या मुलाशी. घे स्पीड ब्रेकर पण दिसत नाही आता मला. हा बघा हा बघा, 2 मिनिटं यांना हे नाहीये. घाल इकडून घाल घाल, 2 मिनिटं नाहीये घाल. रॉंग वे नी इकडे ना, मी खरं बोलतो डोंबिवलीला ना काहीच एथिक्स नाही येत म्हणजे लोकांना. अरे कुठून पण घालतात गाड्या, अजिबात नाही. म्हणजे मला असं बोलायचं नाही सगळे नसतील, पण असं शील फाट्याला तुम्ही संध्याकाळी 6 नंतर बघा, रॉंग वे नी अगर तुम्ही माझ्यासोबत म्हणजे 100% तुम्ही माझ्या म्हणजे मी जे बोलतोय त्याला तुम्ही खरं मानतील. आणि आताच बघितलं ना समोर रॉंग वे नी घालतात, तो बसवाला यू टर्न पाठी घेतोय गाडी, त्या लोकांना 2 मिनिटं थांबायचं नाही आणि डायरेक्ट इकडून गाडी घातली. एवढा सुंदर दिवस, एवढं छान आभाळ दिसतंय, पण माझा दिवस कधी सुंदर होणार काय माहित. एक फर्स्ट रेटेड माणूस कसा असतो ना, तर हा माझ्यासारखा असतो. मी तर असं बोलू शकतो, फणस आलेत सगळीकडे विकायला. फणस फणस अनस फणस फणसात गरे खाणार यांच्या काय नको रे बाबा, नको पुढचं नको. हे सगळं ना आम्हाला माझ्या आजीने शिकवलं. आजीने हे असे उखाणं चावट उखाणं माझ्या आजी लय घेते. तर तुम्हाला भेटवेन कधीतरी माझ्या आजीशी. तर काय आता सगळ्या घरची सध्या तरी घरची कंडिशन एकदम बेकारच बेकार आहे. म्हणजे ना माणूस ना सुचेल ना असं झालं आहे. काय करायचं तर करायचं काय जीवनात. आपला जेव्हा मेन माणूस जातो तेव्हा असंच होतं. तर काय आता मला हा रस्ता कुठला आहे ते पण नाही माहिती. हा आय थिंक हा कल्याणचा रस्ता आहे अशा प्रकारे. हा एम आय डी सीचा टाटा पॉवरचा रस्ता आहे. हो टाटा पॉवरचा रस्ता आहे. तर इथून मला इकडे जायचं आहे. अच्छा हा आपला वाटतं पेंढारकर कॉलेजच्या इकडचा रस्ता आहे. हां इकडे तर आपण गाडी धुवायला आणायचो. धुवू का गाडी? नको असून दे, जरा नंतरच धुवूया. इला सध्या माल पाणी जरा टाईट आहे. कसं आपल्या जे जीवनात चालू आहे ना मला ते व्हिडिओमध्ये दाखवायला आवडतं. असं नाही खोटं खोटं की मी खुश आहे हे ते जे आहे ते सगळं सगळं दाखवायचं. नुसतं पॉझिटिव्ह दाखवून आपण काय नुसतं सबस्क्रायबरला गेन करणार हे करणार तसं नाही. जे आपले लाईफमध्ये घडतं ते सर्व दाखवायचं असतं माझ्या मते तरी, असं माझं मत आहे. कारो व्लॉगिंग कशी चालू आहे माझी, मी पहिल्यांदा ट्राय करतोय. मी कधी ट्राय नाही केली. बोललो चला ट्राय करूया. आणि जरा मला तो आयफोन पण जरा क्लिअरिटी मस्त वाटते छान वाटते, म्हणून मला वाटतं की करा अजून जरा 2-3 कारो व्लॉगिंग करत बसूया जरा. तसा पण मी कट कट करूनच टाकणार. मी माझी कट कट सारखा मी बोलतोय ते. आणि ही एक लय घाण सवय झाली मला. मी पागल सारखा बोलत बसतो ट्रेन ह्याच्यामध्ये गाड्यांमध्ये. हे आपण आलो विजय सेल्सच्या इकडे. मारला आप ह्या यू टर्न बघा इकडे कोणच कोणच काहीच नाही. इकडे सिग्नल बिग्नल काही टेन्शन नाही. अगर तुम्हाला अशा कुठल्या इकडे यायचं आहे जिकडे सिग्नल बिग्नल नसणार काय नसणार, कसं पण येण्यासारखी गाडी चालवायची कुठून पण घुसवायची कुठून पण काय पण करायची, तर भाई कल्याण डोंबिवली इज द बेस्ट प्लेस असेल पुढे. पण बदलापूर पण आहे तसं जरा जरा, पण जरा हे इकडे जरा जास्तच चालतं. तर अशा प्रकारे आमचा आयफोन पण हगलाय, कारण इकडे एवढी म्हणजे एवढं हे काय बोलतात गर्मी की तो आयफोनचा पण टेम्परेचर राईज होतोय. आणि म्हणजे गाडीमध्ये त्याला घेऊन फिरायचं टेन्शनच आहे, कारण की त्याची बॅटरी अशी गर्मीमध्ये खराब होते असं मी ऐकलंय. तर बघू तसं, बॅटरी हेल्थ ड्रॉप होते त्याची. तर हेच असंच असं मी कसं तरी इकडे लावलाय फोन आणि आपलं कारो व्लॉगिंग करायची प्रयत्न करतोय. म्हणजे ना जीवन झंड असतं. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू. माझा 360 लॅपटॉप आहे ओके. मी जो माझ्याकडे लॅपटॉप आहे जो मी व्हिडिओ एडिटिंग आपले सगळे व्हिडिओ एडिट करायला मी जो यूज करतो तोच 360 लॅपटॉप आहे. पण त्यांनी काय मी त्याला 360 माझ्या पप्पांचे फोटो व्हिडिओ बघत होतो. पप्पांचा एक व्हिडिओ मी एडिट केला. म्हणजे त्यांची सगळी ते मेमरी होती ती मी काढून ठेवली. का मोबाईलमध्ये आपल्या राहत नाही, मोबाईल हरवू शकतो, लॅपटॉप काय काय नाही होणार मोस्टली सिक्युअर म्हणजे सिक्युअर असणार. तर तसंच मी केलं. आणि मी म्हणजे बहिणींना आणि घरच्यांना म्हणजे असं व्हिडिओ हे फोटो दाखवत होतो की आम्ही आता रिसेंटली गोव्याला गेलेलो. व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्ही पहिल्या याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये गेलात तर तुम्हाला दिसतीलच. तर मी तेच व्हिडिओ बघत हे दाखवतोय. मी त्याला असं नुसतं असं 360 येतं असं फ्लिप केला. आणि फ्लिप केल्यावर झालं काय, त्याची स्क्रीन आतमधून बाहेर निघाली. हे मला व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला. आणि त्या कंडिशनमध्ये आता जरा
ठीक आहे म्हणून मी ते करतोय ना, त्या कंडिशन मध्ये मला करायला पण भेटलं म्हणजे होतीच नाही माझी कंडिशन. जेमतेम मी माझ्याकडनं 3,500 घेतले लेनोवाल्यानी आणि मी ते फॅब्रिकेशन काय बोलतात ते केलं. तर झालं काय, जो नट आपण म्हणजे जो आपल्या लोखंडाला आपण नंतर स्क्रूने असं कसतो तो त्याचा नटच तुटला. का? कारण मी त्याला फ्लिप केलं. का फ्लिप केलं? बोलतात सर्व्हिसिंग करायची असते. अरे एक वर्ष त्याला झालं नाही आत्ताशी आणि पण लगेच सर्व्हिसिंग चालू झाली त्याची. म्हणजे ना ते माझं बोलायचं म्हणणं काय, पहिला तोटा आणि वरतून असे झालं तर त्याला मी परत कसं तरी त्या लोकांनी मला चिपकून त्याला दिलं. म्हणजे तो आता सध्या तरी चिपकला आहे, आता बघू आता फ्युचरमध्ये काय. म्हणजे धड वापरला पण नाही, जेवढे आपले जेवढे व्हिडिओ असतील ना त्याच ह्याच्यासाठी मी त्याला वापरलाय व्हिडिओ बनवायला. बाकी मी त्याला कशालाच नाही वापरलाय. पण कसं, जीवन झंडवा फिर भी घमंडवा अशी माझी जिंदगी झाली आहे सध्या तरी. आता बघू पुढे काय घडतं. तर सध्या तरी मी म्हणजे मला असं वाटलं की आज व्हिडिओ बनावा का. आणि एक नवीन जात आली आहे आपल्या रस्त्यांवर, मुंबईच्या रस्त्यांवर किंवा महाराष्ट्राच्या, ती आहे नवीन झेप्टोची जात. पहिले होते आपल्याकडे स्विगी झोमॅटो होतेच, पण आता आली आहे झेप्टो. आणि ती अशी झपटो 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 करणं जातात ना आजूबाजूनी बाईकवाले, काय त्यांना 10 मिनिटाची सर्व्हिस आहे. ते आपला जीव पण नाही बघत, जीव की प्राण. ते 10 मिनिटात अगर त्यांनी पोहोचवलं त्यांना इन्सेंटिव्ह भेटतं, त्यांना पैसे भेटतात. म्हणून ते लोक आपले जीवाची किंमत न करता कशी पण गाडी चालवतात. झपटो या नाव ते बरोबर आहे, झप 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 असेच जातात ते. तर काय आता हे झपटो, माझ्यासमोर पण एक झपटो आलाय, जरा आरामच चाललंय म्हणून जरा चांगलं वाटतंय. नाहीतर तो पण असा झपट झप झप. आतमधल्या माणसाची कंडिशन कळणार नाही गाडीच्या. गाडीचा म्हणजे एक एवढूसा स्क्रॅच तरी गाडीला झाला ना तर गाडी म्हणजे आपली पडते महाग, त्याचा खर्च लय महाग असतो. म्हणून ना गाडी घेताना ना 10 टाइम विचार करा. आणि अशी लायकीच्या वरची गाडी तर अजिबात नको घ्या, तशी ही आहे. BMW नाही पण होंडा आपल्यासाठी BMW सारखीच आहे, आपल्या मिडल क्लास लोकांसाठी. म्हणजे हिचा मेंटेनन्स घ्या, हिचा मेंटेनन्स खर्च म्हणजे 10,000चा हिचा खर्च पकडून चाला. ते पण काय दुसरे तोडगे बोडगे नाही लावून, नुसतं सर्व्हिसिंगचा 10,000 खर्च अगर हिला शोरूम मध्ये नेला तर. आतापर्यंत खरी बंद नाही पडली, त्रास काल एक तशी माझ्यासोबत एक म्हणजे नशीबच. ही आता पाऊस जर असा पडला जरा गाडी थंड झाली, बॅटरी कम, मी 4-5 दिवस हिला चालू नाही केली, बॅटरी गुल. मग समोरच्या आमच्या बिल्डिंग मधल्या काकांना बोलून ती बॅटरी बाबा मी चालू केली कशी तरी. त्यांनी माझ्याकडे वायर घेतली आहे मी आपली करंटची, त्यांनी बाई उचलून जम्प स्टार्ट केली मी. नाही तर तिकडे पण पैसे गेले असते, 15 नाही ते 300-300 रुपये तरी घेतात ते लोक. कशाला त्रास पाहिजे, नाही तर त्रास. बघ आला झेप्टोवाला साप असा घेऊन झपकन तिकडेच युटर्न मारून चटकन इकडे गेला. म्हणून एक सांगायचा उद्देश काय, ही नवीन प्रजाती झेप्टो या नावाशी जरा समोर दिसले ना तुम्हाला जरा लांबच राहा, आजूबाजू कधी पण युटर्न मारतात, कधी पण काय पण करतात करू शकतात. तर अशा प्रकारे कारो व्लॉगिंग आपली परत चालू झाली. एखादं जरा मोठा व्हिडिओ बनेल बघूया आपल्या, म्हणजे ट्राय करतोय की लोकांना आवडेल की नाही. कारण असं पहिलं कदर कधी कोणी केलं नाही आहे. आपण गोप्रो हेल्मेटला माउंट करून काय बोलतात व्हिडिओ बनवतात, पण आता मी पहिल्यांदा आयफोन असा हे करून बघू, प्रयत्न चालू आहे काहीतरी नवीन. तर असा कारो ब्लॉगिंग आता सध्या आपण पोचणार आहेत आपल्या ठिकाणी, जिकडे ठिकाणाचं नाव आहे आपली स्वामी शाळा. तर आता घरी जाऊन अरे रे किडे बघायचा, तो बंद होता तर हिच्याकडे किडे भेटतील का. माझ्या पप्पांचा त्या माशांवर लय जीव होता म्हणून त्यांना जपतोय मी. म्हणजे आहेत घरात चांगले वाटतात हो, पण त्यांना पाळायचा म्हणजे त्रासच असतो अगर असं बोलायला सांगायला गेलो तर मी तुम्हाला. चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता ते माशाचे किडे म्हणजे ते दररोज नाही भेटत, आणि ते आता इकडे वाजता ते 4:30 आता भेटतील की नाही ते पण देव जाणे. अरे बाबा हे बघा, ही लाईन एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे की हे डायरेक्ट 1 किलोमीटरची लाईन आहे नुसतं रिक्षाची. बघा तर बघा देखो तो सही बघा, हिला कुठे जायचंय की ओ काकी. बघा बघा बरं झालं इथपर्यंत तरी संपली तरी चालू आहे. हे काका पण रेडी आहे तिकडे घुसायला. कारो ब्लॉगिंग.
तर आता सध्या तरी आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलोय आणि एरिया म्हणजे एरिया त्या कुत्र्यांचा असतो पण जिकडे राहतो तिकडे पोहोचलोय. इकडे लावली पार्किंग कशी तरी. आता इकडे बघा, आता मला इकडून उतरायचा इश्यू. आता मी इकडून उतरणार कसं? तर मला लागतं मी हा आर्मरेस्ट म्हणजे असं वाटतं चांगल्यासाठी लावलाय, चांगला वाटतो, चांगला हात ठेवायला सगळं चांगलं वाटतं. पण आता जेव्हा मी अशी गाडी पार्क करतो आणि मला इकडून ह्या साईडला उतरायचं तेव्हा ह्याची तुटायची इश्यू आहे. म्हणजे हा प्लॅस्टिकचा आहे ना, जरा फायबर आहे म्हणून जरा इशू वाटतो मला. म्हणजे इथून उतरी तिकडे त्या साईडला उडी मारून तो दरवाजा खोलून उतरायला येताना तर कसा तरी मी घुसतो तिकडे. तर आता पोचलोय आपण घरी आणि मी हा पहिल्यांदा मराठी व्हिडिओ बनवतोय. कसं झालं मी तुम्हाला हे पण सांगतो माझ्या ह्याच्यामध्ये की मी पहिले माझे जे मित्र होते ते सगळे होते सिंधी. मी कल्याणला राहायचो, कल्याण उल्हासनगर. त्यानंतर आम्ही गेलो बदलापूर, बदलापूरवरून गेलो भांडू. तर झालं असं जेव्हा मी कल्याण म्हणजे छोटा जो माझा चायल्डिश होता म्हणजे छोट्या असल्यापासून तुम्हाला सगळं हिंदी म्हणजे हिंदी बोलणाऱ्या मित्रांसोबत गेला तर मी हिंदीच बोलायचो. तर मोस्टली हिंदी. बदलापूरला आलं थोडं इंग्लिश विंग्लिश आणि हिंदी हिंदीवालेच होते, मराठी होतेच नाही आपले पूर. पण मी जेव्हा भांडूपला पोहोचलो तेव्हा तिकडे सगळे लोक मराठीच बोलणारे होते. म्हणजे नावाला इंग्लिश मिडियम शाळा पण होती, सगळे बोलायचे आपले मराठीच आणि सगळे मराठीच. एकात कोण दुसऱ्या कास्टवाला असणार म्हणजे दोन तीन जण पकडले तर बाकी सगळे मराठी होते तिकडे. तर तिकडून माझा तो प्रयत्न हे झाला की म्हणजे मला जरा हिंदी माझी जरा तिकडे सुटली आणि जरा मी मराठी बोलायला लागलो. मग असं नाही, घरी आमच्या मराठीच बोलतात, बोलायचे माझे पप्पा मम्मी मराठी, सगळे आम्ही मराठीच कम्युनिकेट करतो. पण थोडंसं वेगळं वाटतं आज मला मराठी बोलायला. मी पहिल्यांदा कॅमेरा समोर म्हणजे व्हिडिओमध्ये मराठी बोलतोय तर जरा समजून घ्या काय कुठे काय चुकली. असं नाही की मला मराठी नाही येत, मला मराठी आवडते बोलायला. पण जरा आपलं लिहायला आपण कच्चं आहे मराठी हिंदी दोन्ही असलं. हिंदीमध्ये पण बोलायला ठीक ठाक आहे, इंग्लिशमध्ये पण ठीक आहे मी बोलायला. म्हणजे हाय ठीक ठाक आहे, ठीक ठाक म्हणजे जरा चांगलंच इंग्लिश. कारण तेवढं असं एअरपोर्ट बॅरपोर्टवर सगळीकडे आपण काम करून बसलोय म्हणून तिकडे इंग्लिश बोलायलाच लागते. सर तशी आपली बेसिक म्हणजे बेसिकच्या वरची तर इंग्लिश फ्लुएन्सी इंग्लिशमध्ये आहे. पण कसं आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये ट्राय करतोय म्हणून एक म्हणजे असंच बोललो, विचार आला माझा की मराठीमध्ये व्हिडिओ बनवा, बघूया आपल्या मराठी लोकांना आवडतं का आपले जे आहेत. म्हणजे एक ट्राय करण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला. तर आता मी चाललोय घरी आणि खरं बोललो ना तर मला ना व्हिडिओ म्हणजे मी असा व्हिडिओ बनवतो लोक असे बाहेरून जातात. म्हणजे आता इकडचे तर लोक आपल्या आजूबाजूचे आहेत बिल्डिंग मधले इकडचे तिकडे तर कसं तरी मला वाटतं सिरियसली. म्हणजे मी व्हिडिओ बनवते तर असं लाज वाटतं, मी लगेच लपवतो व्हिडिओ बनवताना. तर त्यामुळे मला कट करायला लागतं. इस माझं चालूच आहे म्हणजे कसं लागलं की मी तसाच इकडून निघून जाईन. पण आता गाडी पण पार्क केली आहे जरा. हा मी ही गाडी म्हणजे इकडे ना पार्किंग करायचा लय इश्यू येतोय बघा. हे रस्ते आहेत ना दोन मधून, ह्याच्या मधून घालायला लागते दोन गाड्यांच्या. चला मग आता निघूया इकडून. बघितलं म्हणजे माझं काय बोलाय, नशिबाचा दोष आहे का माझाच दोष आहे. मी इकडे फोन बोललो एक मस्त असं बाहेर निघताना आपण एक शॉर्ट घेऊया जरा काहीतरी वाटेल आणि तो मोबाईलच खाली पडला. आता हा असा व्हिडिओ बघितल्यावरनं शलाकानी मग माझा मोबाईल खाली पडला बोलेल तू आयफोन घेऊन जायचाच नाही. मी पाडते तर मला किती वेळा बोलतो स्वतः. आता पाडला आता काय करायचं, तर काय बोलायचं आता. पण आपण तो शॉट घेणार कसा ना कसा तरी घेणार. चला सामान घ्या आणि निघा. हे असं गळ्यात घाला, हे हातात पकडा पकडा. चला चला आता किटमध्ये घुसूया. आपले माशांचे किडे तर नाही भेटले पण जे आहेत तेच घालूया. आजचा माझा दिवसच खराब आहे. आता मी इथे आपटलो जोरात, टेंगू आलं सुजलं इथे का दरवाजाला, या दरवाजाला आपटलो इकडे. हा अशा प्रकारे हे सगळं आता सध्या मीच लावलंय आणि जरा वेगळं हे केलंय बघू शकता. काय मला नको काय खायला. आय विल गो. वाय आर यू काले पिले हे दोघं ऑस्कर काळे पिले. आपण एक किडे घालूया मुलाला ते घालूया. पार्टी कसे खातील टेंगू आलं म्हणून हसते ना. ते सुरच केस कापून टाके ना असे कट 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 दे रे ती हमने. शलाका आता काय बनवता ती. शलाका काय बनवताय
अशा प्रकारे शनाका पास्ता बनवता ते आम्हाला का आमच्या नरड्यात काय नाही जात जेवण आमच्या नरड्यात जात नाही स्पेशली मग तेच आमच्या नरड्यात म्हणजे अशी काय भाजी भाजी असली ना आम्हाला अजिबात नाही आवडत आय हेट इट भाजी आपल्याला मॅगी बोला हे बोला ते बोला आपण तसं खायचं गेले ते दिवस डायटिंगचे राहिल्या त्या आठवणी म्हणून ढोलू तर ढोलू यार हा आमच्या अशा प्रकारे इकडे प्युरिट काय कामाचा नाही कॉपर कॉपर पाणी जेवण बवन सगळं आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही झोपायच्या तयारीमध्ये आम्ही जस्ट म्हणजे थोडे सलाकाचं रोजचं आहे म्हणजे मी घरी आल्यावर आम्ही थोडं रील बनवतो तसेच आम्ही दोन तीन रील जसे तुम्ही बघितलं शंकराची आम्ही रील बनवली आणि मी पहिल्यांदा म्हणजे ट्राय केलं म्हणजे जास्त घरी येऊन काय जास्त दाखवणार नंतर आता हळूहळू दाखवू कसं कधी मराठी ब्लॉगिंग हातून घरातले म्हणजे मम्मी आम्ही जास्त नाही मम्मी मी आणि सलाका तिघच आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू तुमचं चॅनल आणि कसं पहिल्यांदा मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवला आहे मग तुमचं थॉट सांगा की मी मराठीमध्ये कंटिन्यू करू का हिंदी मराठी का नुसतं हिंदी का थोडंसं इंग्लिश हिंदी मराठी सगळं मिक्स करून बनव व्हिडिओ तर व्हिडिओ अगर तुम्हाला आवडला अगर म्हणजे अगर तुम अगर नाही काय बोलतो बघा ही अशी माझी मराठी हिंदी हां जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आमचं चॅनल थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राज शेटे राज शेटे तुमचा होस्ट तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता बाकीचं मराठी मला नंतर शिकव ओके बाय बाय.